पैठण येथील गोदावरी नदी पात्राच्या स्वच्छतेसाठी शहर स्वच्छता अभियान संघासह विद्यार्थी मित्रांनी पुढाकार घेतला आहे. पैठण शहरातील गेल्या 3 वर्षांपासून सुरू असलेल्या बहुचर्चित शहर स्वच्छता अभियान संघाने गोदावरी नदी पात्रातील स्वच्छतेसाठी सक्रिय पुढाकार घेतला असून या ठिकाणी संघाच्या वतीने आतापर्यंत 11 स्वच्छता पर्व देखील संपन्न झाले. दशक्रिया विधीसाठी मोठ्या प्रमाणावर लोकांचा ओघ गोदावरी नदी पात्रात सुरू असतो आणि यानंतर त्यांच्या वतीने मोठ्या प्रमाणात कपडेही श्रद्धेपोटी गोदावरी नदी पात्रात टाकून देण्यात येतात. गोदावरी नदी पात्रातील पाणी पातळी कमी झाल्यानंतर कित्येक वर्षांपासून जमा झालेली कापडे ही उघड्यावर पडलेली दिसून आल्यानंतर शहर स्वच्छता अभियान संघाने कापडे उचलून घेण्याचं ठरवून कापड मुक्त गोदावरी नदी पात्र अभियान सुरू केलंय आणि गेल्या 11 पर्वांपासून नियमित स्वच्छता अभियान संपन्न केलंय. काय आहे स्वच्छता संघाची वैशिष्ट्य पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. संघामध्ये सुमारे 25 लोकांचा सहभाग असतो. यात डॉक्टर, वकील, शिक्षक, व्यापारी, सामाजिक संघटना यांचा सक्रिय सहभाग असतो. त्या संघाचे जवळपास 167 पर्व पार पडले. दर रविवारी शाळा, महाविद्यालय, बस स्थानक, पोलीस ठाणे, जायकवाडी ग्रामीण रुग्णालय, गोदावरी या ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवली जाते.